वर्ध्यामध्ये झालेल्या जोरदार अशा पावसामुळे कान्होली गावाजवळचा जो कोल्हापुरी बंधारा आहे तो फुटलेला आहे आणि त्यामुळे या संपूर्ण शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी जात आहे. आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो या ठिकाणी हे यशोदा नदीचा तीर आहे आणि पलीकडच्या बाजूला हा बंधारा आहे. त्यामुळे मागच्या वर्षी देखील हा बंधारा फुटला होता आणि त्यामुळे शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं. मात्र नुकसानीचा अजूनपर्यंत आर्थिक मदत जी आहे ती आर्थिक मदत या संपूर्ण शेतकऱ्यांना मिळालेली नाही आणि त्यामुळे नेमका काय त्रास या बंधाऱ्याचा आहे काय सांगा. आमची जमीन खूप बुडत आहे, जमीन बुडत आहे, त्रास होते. हे झाले म्हणजे असं हे नाही, असं एवढी तकलीफ होत आहे आम्हाला, बाकी काही नाही. प्रशासनाला याची माहिती दिली होती? हो दिली. आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहे, तुम्ही काय सांगाल, काय नेमका त्रास होतो या बंधाऱ्याचा पाणी शेतामध्ये जाते काय सांगाल. कान्होली गावाला लागून यशोदा नदी आहे आणि त्या यशोदा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधून आहे आणि मागच्या वर्षी जो खूप किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने, हाऊ मेनी लाईव्ह हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाऊ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. पूर देवाला होता त्याच्यामुळे बंधाऱ्याचं अतिशय असं नुकसान झालं, त्याचबरोबर शेतकऱ्याच्या शेतामध्ये खूप पाणी गेलं, खरडून गेले लोक शेताचे पिकं सुद्धा आणि बंधाऱ्यामध्ये जो कचरा साचलेला होता तो कचरा इथल्या सोसायटीच्या अध्यक्षांनी केला सफा. परंतु आम्ही त्या लघुसिंचन पाठविभागाकडे वारंवार माहिती देऊनही अजूनपर्यंत त्यांनी काहीच नाही केले. इथे जो गेटमध्ये जो कचरा राहते, कचरा दाटून झाडं आहे, कोड आहे मोठे, हे जोपर्यंत साफ होत नाही तोपर्यंत पाणी जात नाही आणि त्याच्यामुळे त्या कचऱ्यामुळं बॅकवॉटर होते आणि लोकांच्या शेतात पाणी जाते, भयानक नुकसान आहे. हे शेता या बंधाऱ्याच्या गेटवरील कचरा आहे तो शासनाने काढून देण्यात यावं, तो पाणी जाईल आणि शेतात सुद्धा पाणी जाणार नाही. परंतु इथं त्या अधिकाऱ्याकडे गेलं का तो म्हणते आम्ही प्रस्ताव पाठवला अजून मंजूर व्हायचा आहे, आम्ही नंतर दुरुस्त करून देऊ. त्याच्याकडे या गेल्या 2 वर्षापासून लक्षच नाही साहेब. पाठपुराव्यामध्ये प्रशासन काय उत्तर देते? काय नाही करत आहो आम्ही, पाठत आहो, येते निधी यायचे आहे, मंजूर व्हायचा आहे, अशाच पद्धतीचं देते. पण त्यांनी अजूनपर्यंत त्या गेटवरचे कचरा काढलेला नाही, त्याच्यामुळं तर हे पाणी रोखून लोकांच्या शेतात पाणी जाते, शेतात शेतकऱ्याच्या अतिशय नुकसान होते. आज एवढ्याला पीक झालं, त्या पिकाचं नुकसान होऊन राहिलं साहेब. नक्कीच आपण जर बघितलं तर मी बंधाऱ्यामध्ये कचरा कसा लटकतो ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. ह्या बघा, हे खोड जे दिसतंय हे बंधाऱ्याच्या पावसाच्या पाण्यामुळे या ठिकाणी अडलेलं आहे, बंधारा फुटलेला आहे. अलीकडच्या बाजूला पाणी साचते आणि पलीकडच्या बाजूला चोकोप होते आणि त्यामुळे हे संपूर्ण पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाते आणि त्यामुळे या संपूर्ण शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होते आहे. आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो या ठिकाणी पूर आलेला आहे आणि हे बघा, हे यशोदा नदी आहे आणि या ठिकाणी कचरा जो आहे तो या ठिकाणी वाहून येतो. मात्र हे जे अटकलेला कचरा दिसतोय यामुळे शेतकऱ्यांना पाणी या ठिकाणी थांबलं जाते आणि याचा फटका या परिसरातील शेतकऱ्यांना बसलेला आहे. मात्र यावर प्रशासन अजूनपर्यंत लक्ष का देत नाही असा सवाल आता शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे. कॅमेरामॅन निखिल सोबत मी मिलिंद आंडे, G24 तास, वर्धा. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24